पंतप्रधान मोदींनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या गणरायाचं दर्शन घेतल्यावर राजकारण शिगेला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या इफ्तार पार्टीतील तत्कालीन सरन्यायाधीशांचा फोटो, फडणवीसांकडून ट्विट. मुस्लिमांबद्दलची वक्तव्य खपवून घेणार नाही, अजितदादांकडून भूमिका स्पष्ट, तर नितेश राणेंकडून फक्त हिंदूंशीच व्यवहार करण्याचं आवाहन. विधानसभेत ठाकरेंची शिवसेना मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवणार, मवियाकडनं भूमिकेचं स्वागत, तर महायुतीकडनं टीकास्त्र. फडणवीसांच्या अनुपस्थितीत मध्यरात्री शिंदे आणि अजित पवारांची खलबतं, लाडकी बहीण योजना आणि जागा वाटपावर तिढा, सामोपचाराने सोडवण्याबाबत चर्चा. महाविकास आघाडीचं 127 जागांवर एकमत, तर गणेशोत्सवानंतर सर्वसहमतीने उर्वरित जागा वाटप होणार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला विश्वास. मंत्री धर्मराव बाबा आत्रामांना ललकारत, मुलगी भाग्यश्रीच्या हाती शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी, तर अशोक चव्हाणांना धक्का देत खतगावकरांची पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापस. एकनाथ शिंदेंशी पुन्हा जवळीक वाढवणाऱ्या शिवाजीराव आढळरावांची अजितदादांच्या सभेकडे पाठ, तर अजितदादांकडे दिलीप मोहिते पाटलांना लाल दिव्याचं आश्वासन. आता नरीमन पॉइंट ते वांद्रे 10-15 मिनिटात गाठता येणार, कोस्टल रोड वरळी ते सिलिंग क्लोला जोडणाऱ्या पुलाचं लोकार्पण, अजितदादांच्या अनुपस्थितीची चर्चा. शाळेमध्ये नव्याने शिक्षक शिक्षकेतर भरती करता पोलीस व्हेरिफिकेशन अनिवार्य, बदलापूरच्या अत्याचार घटनेनंतर शिक्षण विभागाचा निर्णय. पुण्यातील ढोलताशा पथकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, पथकात 30 पेक्षा जास्त सदस्यांना परवानगी नाकारणाऱ्या निर्णयाला स्थगिती. 6 दिवसांच्या पाहुणचारानंतर गौरी गणपतीचं विसर्जन, कोकणात पारंपरिक पद्धतीने लाडक्या बाप्पाला निरोप, तर शहरांमध्ये कृत्रिम तलावाला पसंती. ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचं वयाच्या 72व्या वर्षी निधन, दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयात सुरू होते उपचार, येचुरी कुटुंबाचा देहदानाचा निर्णय. एलॉन मस्कच्या स्पेसएक्स कंपनीच्या पोलारिस डॉन मिशन अंतर्गत पहिला खासगी स्पेस वॉक, पृथ्वीपासून 700 किलोमीटर अंतरावर अंतराळात स्पेस वॉक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.